आज राजस्थानमध्ये मतदान झालं। राजस्थानमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 68.24% मतदान झालं। आजपर्यंत राजस्थानमध्ये अशी प्रथा आहे की दर 5 वर्षांनी तेथील सरकार बदलतं, पण यावर्षी चित्र थोडं वेगळं दिसतं। मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, राजनेता फिल्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी ने 5 साल यहाँ विपक्ष की भूमिका निभाने में नाकाम रहे हैं, इसलिए मुझे पूरा विश्वास है कि भारी बहुमत के साथ हम लोग यहाँ सरकार की पार्टी से वैसे भी किसी को कोई उम्मीद ही नहीं है, ना दूरदृष्टि है ना कोई संकल्प है, लेकिन हमारा सारी चिंता राजस्थान की जनता के लिए थी जो 5 साल पिछड़ गई, और खासतौर से युवाओं के लिए 5 साल बहुत बड़े होते हैं। राजस्थान मध्ये 200 मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं। मतदानाच्या आधी बरेच एक्झिट पोल आले, त्यामध्ये वेगवेगळे कल दाखवण्यात आले। फलोदी सट्टा बाजारात सट्टा लावण्यात आला, त्यामध्ये स्पष्ट बहुमत बीजेपीला आणि काँग्रेसची हार होईल असे दाखवण्यात आले। पण आज मतदानाच्या वेळी परिस्थिती खूप वेगळी जाणवली। अशोक गहलोत सरकारने चालू केलेल्या चिरंजीवी कालीबाई स्कूटी योजना तसेच निःशुल्क कृषी बिल योजना या सरकारी योजनांचा कुठेतरी फायदा काँग्रेसला होईल, त्यामुळे बीजेपीला अपेक्षित असलेले आकडे कदाचित बदलू शकतात। आतापर्यंत ज्यावेळी काँग्रेस राजस्थानमध्ये हरली, खूप जबरदस्त हरली, तर आत्ताच्या मतदानात काय होईल हे 3 डिसेंबरला समजेलच। तरीही तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।